भंडारा जिले में पालक मंत्री विश्वजीत कदम इनकी जिला परिषद चुनाव के चलते अलग अलग जगह कांग्रेस पक्ष की तरफ से सभाएं ली गई। उन्होंने जनता को संबोधित किया तो खास बातचीत कहते हुए ओबीसी आरक्षण के बारे में सुप्रीम कोर्ट ने जो आदेश राज्य सरकार को दिया उसमें सुप्रीम कोर्ट ने राज्य सरकार और जनता की भावनाएं सुनना चाहिए, ऐसा उन्होंने बीसीएन की टीम से बात करते हुए कहा। आरक्षणाबाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली, त्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे आदेश काही आलेले आहेत, ती सुप्रीम कोर्टाचा एक आदर ठेवून मला असं वाटतं की राज्य सरकारच्या आणि लोकांच्या भावना सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा ऐकून घेऊन समजून घेणं आवश्यक आहे। मी एवढंच म्हणेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजातील आमच्या बांधवांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचं आणि मोठं योगदान राहिलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजातल्या आमच्या बांधवांना माता भगिनींना प्रतिनिधित्व मिळावं अशी सगळ्यांची तीव्र भावना आहे। अशा परिस्थितीत ह्या निवडणुका होत आहेत हे कुठंतरी मनाला खटकतं, चुकीचं वाटतं। म्हणून काल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा कॅबिनेटने आम्ही संपूर्ण एक दिलाने एक विचाराने या ठिकाणी ठराव पारित केलेला आहे की राज्याच्या निवडणुकी आयोगाने कुठेतरी हे निवडणूक पुढे ढकलाव्यात आणि ओबीसी समाजाला सुद्धा कुठेतरी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामून घेऊन योग्य तो न्याय या ठिकाणी द्यावा। बीसीएन न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोए की रिपोर्ट।